एक होती मीना, अगदी तुमच्या सारखीच. तिला सुट्टी असली की ती दिवसभर खायची, टीव्ही बघायची आणि खेळायची. तिला मात्र एक प्रश्न होता. तिचे कान जरा मोठे होते. तिला नेहमी वाटायचं, आपले कान का बरं इतके मोठे आहे. ती एका शेतीवर राहायची. त्या शेतीत गाय, घोडे, बकरी, मांजर अशा सगळ्या प्रकारचे प्राणी होते. एकदा खेळताना तिने कोंबडीचे पिल्लू बघितले. कोंबडीचे पिल्लू अगदी सेम आपल्या आईसारखे दिसत होते. त्यांचे डोळे तसेच मोठे, त्यांची चोच सुद्धा आईसारखी. तसेच तिने डुकराचे पिल्लू सुद्धा बघितले. डुकराचं पिल्लू सुद्धा सेम आईसारखं दिसत होत. गाईचं वासरू सेम आईसारखं, काळं आणि पांढऱ्या रंगाचंच. मीनाने विचार केला की अरे, गाईच्या वासरूचे कान तर गाईसारखेच आहे. ती धावत आईकडे गेली आणि आईला म्हणाली, आई, आपल्या शेतीतले प्राणी सगळे आपल्या आईसारखेच दिसतात. आणि एवढंच नाही तर गाईच्या वासरूचे कान गाईसारखेच आहे. मग माझे कान का बरं मोठे आहे आणि तुझे कान का बरं छोटे? आई म्हणाली, अगदी बरोबर. चल, मी तुला आता मांजरीचे पिल्ले दाखवते. आईने तिला मांजरीचे पिल्ले दाखवले. मांजरीचे पिल्ले एकदम मऊ मऊ भुरे भुरे होते. परंतु सगळ्यांचे रंग वेगवेगळे. काही डार्क ब्राऊन कलरचे होते तर काही लाईट ब्राऊन कलरचे. आईने विचारले, हे मांजरीचे पिल्ले एकसारखे दिसतात का? मीनाने थोडा विचार करून म्हणाली की ते आपल्या बाबासारखे दिसत असतील. मग आई म्हणाली, किंवा ते आपल्या आजोबासारखे दिसत असतील. त्याच दिवशी आजोबा मीनाकडे आले. आईने आजोबाचं निरीक्षण करायला मीनाला सांगितले. निरीक्षण करताना मीनाला लक्षात आलं की आजोबाचे कान तिच्या सारखेच मोठे आहे. ती धावत आजोबाकडे गेली आणि आजोबाला म्हणाली, आजोबा, तुमचे कान आणि माझे कान सेम सेम. आजोबा म्हणाले, हो, अगदी बरोबर, कारण वी आर फॅमिली.